नमस्कार मित्रांनो कुमार तुमच्या सेवेत पुन्हा एकदा हजर आहे तुमच्या आपल्याच यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे फ्री ऑनलाईन एज्युकेशन आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जगातील कोणत्याही प्रकारचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं हे आपण बघणार आहोत कारण निगेटिव्ह सेंटेन्स एखाद्या हेल्पिंग व्हर्ब नंतर नॉट यूज करायचा ह्या प्रकारेच बनतं असं काही नाही खूप सारे असे प्रकार आहेत सगळे प्रकार आपण बघणार आहोत निगेटिव्ह सेंटेन्स कसं करायचं त्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला एक आयडिया देतो मी आयडिया म्हणजे एक गोष्ट की ह्यामध्ये तुम्ही कसं आणि काय काय शिकणार आहे जे की तुम्हाला माहीत पण नसेल की निगेटिव्ह सेंटेन्स बनतं कसं सगळ्यात पहिले बघा आय हॅव मनी बरोबर ही हॅज मनी आता मनीच्या जागेवर तुम्ही शब्द बदलू शकता म्हणजे माझ्याजवळ पैसे आहेत ऐवजी माझ्याजवळ पेन आहे पैशे मला भाऊ आहे असं म्हणायचं माझ्याजवळच नाही मला म्हटलं तरी मला भाऊ आहे म्हणजे आय हॅव अ ब्रदर बहीण आहे तर अ सिस्टर असं तुम्ही वापराल बरोबर मला चैन आहे किंवा माझ्याजवळ चे चैन आहे साखळी म्हणतो आपण गळ्यातली असं कोणतंही वाक्य असेल ज्यामध्ये आपण आय हॅव आय नसेल तर ही असेल ही आलं की हॅवचं हॅज होऊन जातं ही शी इट हे करते असल्यावर किंवा एकवचनी करता असल्यावर ह्या ऐवजी आपण ह्याच वापरतो सेम अर्थ असतो त्याचा पण आपण हे चेंजेस करतो मग या प्रकारच्या वाक्यांना आपण दोन प्रकारे निगेटिव्ह करू शकतो आपण सगळे प्रकार बघणारे पण सगळ्यात पहिले लक्षात घ्या की ह्या निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण काय काय शिकणार आहोत कारण हे सगळे प्रकार आले तरच निगेटिव्ह सेंटेन्स बनवता येईल जगात आपण जे वाक्य होकारार्थी बोलतो ते वाक्य आपल्याला नकारार्थी पण बोलावं लागतं जसं मला तुझ्या घरी यायचं आहे आय वॉन्ट टू कम युअर होम पण जर यायचं नसेल तर आय डोंट वॉन्ट टू कम युअर होम बरोबर म्हणजे वॉन्टचं वाक्य आहे त्यामध्ये सुद्धा आपण नॉट वापरतो पण कसं वापरतो नेहमीसारखं नाही असे खूप सारे चेंजेस आहेत ते तुम्हाला ह्या वाक्यातून समजेल कारण हे शिकाल तर पन्नास टक्के प्रॉब्लेम सॉल्व पन्नास टक्केच नाही शंभर टक्के कारण पन्नास टक्के तर ऑलरेडी आपण निगेटिव्ह बनतच नाही बनवतच नाही पन्नास टक्के वाक्य होकारार्थी असतात आणि पन्नास टक्के वाक्य निगेटिव्ह असतात बरोबर ना सो वी हॅव टू मेक निगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला नकारार्थी वाक्यसुद्धा बनवावे लागतात बघा तर हे वाक्य निगेटिव्ह करायचं तर असे हॅव हॅज कधी कधी हॅडचं वाक्य येईल कधी कधी व्हील हॅवचं वाक्य येईल कधी कधी शाल हॅवल्स वाक्य येईल मग अशा वाक्यांमध्ये म्हणजे हे होकार आरती आहे पण वर्तमान काळासाठी हे भूतकाळ हे भविष्यासाठी आहेत मग प्रत्येक वाक्याचं स्ट्रक्चर वेगळं असतं हेच नाही तर सगळे प्रकार आपण जगातलं कोणताही निगेटिव्ह सेंटेन्स तुम्हाला बनवता येईल आणि हे खूप 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 गरजेचं आहे मी तुम्हाला इमानदारीने आणि अतिशय तळमळीने सांगतोय की पूर्ण बघून घ्या जर तुम्ही माझ्याकडून आत्तापर्यंत जेवढी इंग्रजी शिकली असाल तर त्याच इंग्रजीला निगेटिव्ह करायचं असेल म्हणजे तेच जे तुम्ही शिकलात तेच वाक्य सगळे निगेटिव्हमध्ये बोलायचं त्यातून कोणतंही वाक्य बोलायचं असलं तरी ह्या सगळ्यांचं नॉलेज असणं आपल्याला गरजेचं आहे म्हणून मी तळमळीनं सांगतो जर तुम्ही माझ्याकडे पूर्वीपासून इंग्रजी शिकत आलेले आहात तर तुम्हाला हे शिकणं खूप गरजेचं आहे अन्यथा तुमची शिकलेली इंग्रजी काहीच कामाची राहणार नाही चला पुढे जाऊया आता अशा प्रकारचे जर से सेंटेन्स आहे तर ह्या वाक्यानं आपण दोन प्रकारे निगेटिव्ह करतो आय हॅव नो मनी आय हॅव नो ब्रदर आय हॅव नो काही बी असेल वस्तू आय हॅव नो पेन अशा प्रकारे निगेटिव्ह करतो ही हॅज नो पण प्रचलन कोणतं आहे म्हणजे जे, जे वाक्य दुसऱ्यांना सॅटिस्फाय करू शकतात किंवा ज्या वाक्यांमध्ये एक ऑफिशियल गोष्ट येते बरोबर ना जे ऑफिशियल आपण निगेटिव्ह शक्यतो असं करतो आय डोंट हॅव म्हणजे हॅवच्या वाक्यात आपण डोंट वापरू शकतो पण हॅजचं वाक्य असेल तुम्हाला सांगितलं मी आधीच हॅजचं वाक्य म्हणजे काय इथं जर ही शी इट किंवा एक वचनी करता आला तर हॅवचंच हॅज होऊन जातं मग इथं ही आला म्हणून इथं हॅवचं हॅज झालं अर्थ तोच आहे जसं मला माझ्याजवळ पैसे आहे तसं ह्याचा अर्थ त्याच्याजवळ पैसे आहे हा ही म्हणजे तो म्हणून त्याच्याजवळ इथं शी आलं तर तिच्याजवळ पण असं वाक्य जर निगेटिव्ह करायचं झालं तर इथं डज वापरायचं डज आणि त्याला नॉट डझंट हे नोक आपण वापरायचं नाही असं निगेटिव्ह होतं एकदम प्रोफेशनली आय डोंट हॅव मनी तसंच आय डोंट हॅव ब्रदर आय डोंट हॅव सिस्ट सिस्टर काही म्हणा तसं ही डझंट हॅव मनी मग आता तुम्ही म्हणाले इथं हॅज एन तुम्ही इथं हॅव का वापरताय जर वाक्यामध्ये आपण हॅजच्या वाक्यात त्याच्याऐवजी आपण डज वापरला आहे ऑलरेडी तर डज आलं तर हॅजच हॅव होऊन जातं म्हणजे हे वाक्य निगेटिव्ह आता कसे करायचे कुठेही समजून घ्या ज्या वाक्यात हॅव आलेलं आहे त्या हॅवचं आपण निगेटिव्ह करतोय ना तर त्या वाक्यांमध्ये जर ह्या हॅजचं निगेटिव्ह हॅवचं निगेटिव्ह करताना असं हॅज आलेलं आहे म्हणजे करता, करता बदलल्यामुळे तर अशा वाक्यांना डज वापरलं तर हॅज हॅव होऊन जातं मग तुम्ही म्हणाल सर याचा प्रश्न बनवतानाही तो सेम तसंच होणार याचं जर क्वेश्चन बनवायचं बनवायचं आहे तर डज ही हॅव मनी असा प्रश्न बनतो बरोबर मग याचं निगेटिव्ह करताना डझंट करू शकतो आपण डजंट ही हॅव मनी त्याच्याजवळ पैसे आहेत का हां आणि निगेटिव्ह म्हणजे त्याच्याजवळ पैसे नाहीत का म्हणजे हा डज आला तर आहेत का आणि नॉट वापरला आहे डजंट केलं तर पैसे नाहीत का असं आपण निगेटिव्ह करू शकतो मग डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न असो किंवा कोणताही असो प्रश्न तर त्या प्रश्नामध्ये आपण असं डज वापरून इथं हॅव करून घ्यायचं हॅथचं जा? इथं जर आय असेल ही नाही आहे समजा तर आय तरी इथं डज राहील का नाही इथं काय होऊन जाणार डोंट डोंट आय हॅव मनी माझ्याजवळ पैसे नाहीत का आणि डू आय हॅव मनी माझ्याजवळ पैसे आहेत का हा फरक आहे डू आणि डोंट हा निगेटिव्ह प्रश्न आहे नॉटमुळे आणि प्रश्नसुद्धा निगेटिव्ह करतात बरोबर ना आपल्याला सर्वांना माहीत जसं तू जेवण केलं का तसंच आपण तू जेवण केलं नाही का असं बी विचारतो ना दोन प्रकारे प्रश्न विचारू शकतो हो पण न पण तसं ह्या वाक्यांमध्ये काय करायचं हे तर टेन्शन नाही हॅवचं हॅचचं इथं आहे ना आय विल नॉट पुढे काही बी असो म्हणजे विल नंतर एक नॉट वापरायचं नंतर एक नॉट वापरायचं आता विल आणि शाल हे कसं वापरायचं आपण सिम्पल फ्युचरमध्ये शिकलोय ही विल नॉट हॅव आय विल नॉट हॅव असं याचं निगेटिव्ह करताना डायरेक्ट शांट बी ये ये करता येतं शाल नॉट म्हणजे शांट एकच आहे इथे इथे हां आणि विल नॉट म्हणजे काय वोंट एकच आहे ते विल नॉट आणि वोंट असं तुम्हाला निगेटिव्ह करता येतील हे वाक्य आपण पुढे जाऊया आता वॉन्टचं वाक्य आपण पाहिलं तर वॉन्टच्या वाक्यात बघा आय वॉन्ट मनी मला पैसे पाहिजे समजा असं वाक्य आहे इथं काही पण असू शकतं टेन्शन घ्यायचं नाही तसं ही इथं ही वॉन्टस होऊन जातं वॉन्ट म्हणजे यस yes लागतो समजलं ला? मग अशा वाक्यांमध्ये काय चेंजेस झाले पुन्हा इथं ही शी इट किंवा एक वचनी करता सिंग्युलर सब्जेक्ट हे जर असतील तर वॉन्टचं आपोआप वॉन्टस होऊन जातं हे आपण शिकलेलो आहे ऑलरेडी मग हे वॉन्टचं वाक्य असेल आणि वॉन्टचं वाक्य असेल इथं काय काय चालतील आय वी यू दे आणि पी एस पी एस म्हणजे अनेक वचनी आहे क्लोरल सब्जेक्ट मग आय इथं डोंट वापरायचं आय डोंट वॉन्ट मनी मला पैसे नाही पाहिजे समजून घ्या व्यवस्थित सगळ्या कॉन्सेप्ट मी आज क्लिअर आहे जगातलं कोणतंही निगेटिव्ह वाक्य तुम्ही बनवा हे पूर्ण समजून घ्या जर वेळ नसेल तर आज थांबा उद्या बघा पण पूर्ण बघा याच्याशिवाय इंग्रजी संपूर्ण अर्धवट आहे म्हणजे फिफ्टी पर्सेंट आहे कारण होकर अर्थी वाक्य येतील पण निगेटिव्ह बनवण्यासाठी खूप सारे फॉर्म्युले आहेत ते सगळे आपण इथं या वाक्यात ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार डोंट आलं बरोबर आता प्रश्न बनवायचं म्हणजे काय प्रश्न काय असतो यांची अदलाबदल म्हणजे डू इकडे येतो आहे तिकडे डोंट आय वॉन्ट मनी मला पैसे नाही पाहिजे का आणि जर नॉट काढला तर डू आय वॉन्ट मनी मला पैसे पाहिजे का म्हणजे याचा अर्थ काय मला पैसे पाहिजे आणि डोंट वापरलं निगेटिव्ह केलं मला पैसे नाही पाहिजे पण निगेटिव्ह प्रश्न बी असतो प्रश्न निगेटिव्ह करायचा तर हे इकडं आणि आहे तिकडे बस हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्टची अदलाबदल म्हणजेच प्रश्न बाकीचं काहीच नसतं मग तो डब्ल्यू एच असेल तर सुरुवातीला व्हाय व्हॉट होम जे असेल ते तुम्ही यूज करा आता वॉन्ट्स आलं तर काय करायचं तर काय करायचं बघा समजा इथं ही आहे ही वॉन्ट्स आहे ना इथं परत काय वापरायचं डझंट वापरायचं ही डझंट इथं वॉन्ट्स आहे त्याचं वॉन्ट करून घ्या का बरं हा जो यस आहे ना तो इथं डजमध्येच आहे लपलेला असं समजायचं म्हणजे डज आलं की हा यस निघून जाईल म्हणजे ही डजंट वॉन्ट आणि पुढे काय असेल ते कळलं प्रश्न बनवायचं म्हणजे यांची आदला बदल याला प्रश्न तयार मग होकार आरती प्रश्न असेल तर नॉट येणार नाही आणि नकार आरती प्रश्न असेल तर नॉट येईल म्हणजे डज ही वॉन्ट मनी त्याला पैसे पाहिजे का आणि डझंट ही वॉन्ट मनी त्याला पैसे नाही पाहिजे का किती सोपं आहे हा जो नॉट येतो तिथेच ठेवला तरी चालेल नुसता यांची आदला बदल केली तरी चालेल फक्त इथं या नाही ॲपस्टॉपी इथं फुल नॉट बनवायचा हा ॲफस्ट्रॉपी काढून असं नॉट बनेल ठीक आहे एवढं तुम्हाला समजलं समजलं नसेल तर पुन्हा तुम्ही रिपीट करू शकता जगातील सगळे प्रश्न आपण प्रश्नबिन सगळे वाक्य निगेटिव्ह कसं करायचं हे बघत आहोत ठीक आहे आता आपण सगळ्यात पहिले ॲम इज आरपासून जाऊ जर समजा वाक्यात ॲम किंवा इज किंवा आर असेल तर ह्या वाक्यानं नॉट करायला टेन्शन नाही म्हणजे जसं आय एम असेल तरी ते एक नॉट वापरायचं आणि पुढे काही बी असो आपण वाक्य बनवू शकतो जसं ही इज असेल तर ही इज नॉट वापरायचं पुढे आपण वाक्य तसेच वॉज वेअरच्या बाबतीत पण वॉज वेअर याला वर बी म्हणतात शक्यतो वॉज वर असं म्हटलं जातं आता हा इज नॉटचा इजंट करता येईल आर नॉट आरंट करता येईल वॉज नॉटचं वॉज अंट वेअर नॉटचं वरंट आता एम जर असेल तर ॲमंट करता येत नाही म्हणजे ॲमंट असं बनत नाही म्हणून त्याचं आय एम नॉट असंच लिहिलं जातं आय आय आरंट केलं जातं ऑफिशली आय आरंट पण शक्यतो आरंट सुद्धा कुठं बघायला भेटत नाही म्हणून आय एम नॉटच ऑफिशियल यूज होतो आय एम नॉट हं म्हणून आय एम नॉटच लिहायचं आता हेच फक्त यांच्या बाबतीत घडेल का नाही अजून कुठं घडेल सगळ्या प्रकारचे हेल्पिंग व्हर्ब म्हणजे ॲमेझार वॉज वेअर शाल नंतर शूड वूड कूड कॅन कूड मे माइट मस्ट हेल्पिंग वर्क बी आणि मॉडल बी आता मॉडल्स आणि हेल्पिंग वर्क तुम्हाला सर्व माहीत आहे ॲमेझार वॉज वेअर हॅव हॅज हॅड डू डज डीड त्यानंतर शाल विल वी वूड कूड मे माइट मस्ट नीड डेअर सगळे हां शूड हे सगळे तुम्हाला माहीत आहेत ते चोवीस आहेत ते मी तुम्हाला टोटल शिकवलेत त्यांच्यानंतर मी नॉट वापरलं तरी निगेटिव्ह वाक्य बनतं जसं आय नीड मनी आय नीड नॉट मनी असं बी वापरलं जातं पण आता नीडचं जे वाक्य आहे नीड हां एक यूज टू हां आणि एक डेअर चं वाक्य हे हेल्पिंग वर्ब आहेत सॉरी यांना मॉडल्स म्हणतात समजा आय नीड हे वाक्य आय डोंट नीड असं बी वापरलं जात डोंट म्हणा किंवा डू नॉट म्हणा एकच आहे आय डोंट नीड आणि पुढे मनी म्हणा किंवा मला कशाची काही बी म्हणा बुक समजा आय नीड बुक असेल तर आय नीड अ बुकचं काय होईल आय डोंट नीड अ बुक हां असं बी बनेल आणि डायरेक्ट आय नीड नॉट अ बुक हा नीड नंतर मी नॉट चालतो याच्या बाबतीत आणि ह्याच्या बाबतीत डेअरचं समजा ही डेअर टू गो आऊट असं वाक्य आहे समजा तर ह्या वाक्यामध्ये आपण ही डज नॉट डेअर असं बी करू शकतो डझंट डेअर असं बी करू शकतो पुढे बाकी सगळं सेम ॲज इट इज राहील तसंच तसं आणि ह्या वाक्यात डेअर नॉट असं बी नॉट इथे बी चालतो म्हणजे कुठे कुठे नीड आणि डेअरच्या वाक्यात लक्षात ठेवा नीड आणि डेअर हे जरी मॉडल्स आहेत तरी यांच्यानंतर इथेही नॉट चालतो आणि त्यांच्या पहिले डायरेक्ट असं डोंट किंवा डझंट वापरून बी निगेटिव्ह करता येतं डोंट किंवा डू नॉट आणि डजंट किंवा डज नॉट एकच आहे लक्षात ठेवा मग इथे बी नॉट चालेल इथे जसं आपण चालून पाहिलं तसं सेम आणि अशा प्रकारे बी निगेटिव्ह बनवता येतं ह्या प्रकारच्या वाक्यात बरोबर आता यूज टूचं वाक्य आहे यू यूज टू रन तू धावायचा आता हे जे वाक्य आहे ना याला निगेटिव्ह करताना असं बनवलं यू डीड नॉट कारण यूज टूमध्ये हे बघा भूतकाळ आहे पास्ट टेन्स आहे म्हणून पास्ट टेन्ससाठी आपण काय वापरत असतो डीड वापरत असतो म्हणून यू डीड नॉट आणि पुढे मग आपण काय असेल ते सगळं यूज टू हां लक्षात ठेवा एक इथे यूज हा डी लावलेला आहे हा इथे लागत नाही हां डायरेक्ट असं वाक्य बनतं आहे यू डीड नॉट यूज टू रन इथं पुढे काही बी चालेल म्हणून समजून घ्या याच्यानंतर व्ही वन असतं क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म इथं यूज इथं यूज हां डीड वापरला आहे भूतकाळ करण्यासाठी अशा प्रकारे यांचं आपण बघितलं आता आपण पुढे जाऊया आता बघा आपण सिम्पल प्रेझेंटेन्सचे वाक्य समजा आय वर्क हार्ड मी कठीण परिश्रम करतो हां आणि समजा ही प्लेड क्रिकेट तो क्रिकेट खेळला आता हे जे वाक्य आहे समजा ही रन्स फास्ट आता ह्या वाक्यात यस लागलेला आहे जसं इथं ही जर आलं असतं जर ही वर्कचं वर्क्स झालं असतं हे आपण सिम्पल प्रेझेंटमध्ये पाहिलं इथं यस एस प्रत्यय वगैरे यूज करतो आता हे वाक्य निगेटिव्ह करायचं ना तर आय डोंट वर्क हार्ड पुन्हा एकदा सांगतो डोंट आणि डू नॉट एकच असतं आय डू नॉट वर्क हार्ड असं मी चालेल तसंच ही इथं डज डझंट रन फास्ट सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्स इथं डी डील आता बघा डी डंट प्ले क्रिकेट मी खूप फास्ट नाही जाणार मी खूप हळू पण चालणार नाही आय वर्क हार्ड हे नंतर व्ही वन आलं आहे आणि इथं सब्जेक्ट नंतर व्ही टू आलं आहे V2 टू म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आणि इथं असतं पहिलं रूप अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये V2 टू आलं सब्जेक्टनंतर लगेच तर ते सिंपल पास्ट असतं काय असतं सिंपल पास्ट आणि जर विवन आलं सब्जेक्टनंतर लगेच तर ते काय असतं सिंपल प्रेझेंट हे पण सिंपल प्रेझेंट का तर इथं सब्जेक्ट नंतर लगेच विवन आलंय कळलं मग इथं यस का लागलं इथं का नाही लागलं हे सिंपल प्रेझेंटमध्ये ही शी इट आणि एक वचनी करता यांच्यासाठी यस किंवा ईयस प्रत्यय इथे लागतो मग इथे जर यस किंवा ई एस प्रत्यय लागलं ला, तर इथं डू न वापरता डज वापरला जातो कारण इथं डू हा डू आहे आणि त्याला ई एस लागलं आहे बघा ते याच्यासाठी लागले म्हणून समजून घ्या हा डू नाही डज आहे आणि त्याला निगेटिव्ह करण्यासाठी आपण डजंट केलं पण हा यस जो आहे तो क्रियापदाला इथे जोडला आहे पण इथं ह्या क्रियापदाला जोडला जात नाही म्हणून डजंट रन आणि डोंट वर इथं डोंट येईल इथं डजंट येईल ते का ही शी हिट आणि एक वचनी करता यांच्यासाठी या सी एस लागतं म्हणून इथं डज होऊन जातं पण इथं आय वी दे यू आणि पी एस म्हणजे अनेक वचनी करता असेल तर इथं या सी एस लागत नाही मग इथं डोंट इथं डझंट हे दोन्ही सिम्पल प्रेझेंटचे वाक्य आणि हे सिंपल पास्ट टेन्स आहे म्हणून याच्यामध्ये डीड नॉट लागतो पण डीड नॉट जर लागलं डीड लागल्यामुळे काय होतं इथं प्लेड व्ही टू आहे त्याचं इथं व्ही वन बनवून जातं प्ले कळलं अशा प्रकारे तुम्हाला हे वाक्य निगेटिव्ह करायचं बाकी टेन्सचं पॅसिवाईजचं कोणतंही वाक्य असेल तर डायरेक्ट हेल्पिंग व्हर्ब असतं ना हेल्पिंग व्हर्ब हां म्हणजे सहाय्यकारी क्रियापद त्याच्यानंतर फक्त नॉट वापरायचं आणि मॉडल व्हर्ब असतील त्याच्यानंतर सुद्धा एक नॉट वापरायचं बस बाकी सगळे वाक्य तुम्हाला निगेटिव्ह करता येतील पण थांबा अजून खूप सारे प्रकार आपल्याला बघायचे आहेत ठीक आहे आता काही वाक्य निगेटिव्ह करताना जसा जसं आय एम अ गुड बॉय आता हे वाक्य निगेटिव्ह केलं आपण या वाक्याला दोन प्रकारे सॉरी निगेटिव्ह दोन प्रकारे करता येईल कसं इथं ये आयच्या जागी काही असो तसं आय एम इथे नॉट वापरलं बरोबर आपण आय एम नॉट अ गुड बॉय त्याला आपण निगेटिव्ह केलं या वाक्याचा अर्थ बदलला आय एम नॉट अ गुड बॉय मी चांगला मुलगा आहे आणि याचा अर्थ मी चांगला मुलगा नाही इथं निगेटिव्ह आहे बाकी सेम वाक्य लिहिलं फक्त हेल्पिंग व्हर्म नंतर एक नॉट आला पण हेच वाक्य वाक्याचा अर्थ न बदलता निगेटिव्ह करता येतं म्हणजे आय एम आणि इथे नॉट अ बॅड बॉय ह्या वाक्याचा आणि ह्या वाक्य ह्या दोन्ही वाक्याचा अर्थ एकच आहे का कारण इथं विशेषण असतं कधी नाऊन असतं त्यांची जर आपण म्हणजे त्यांचा विरुद्धार्थी शब्द लिहिला अपोजिट वर्ड यांचा हां इथे ॲडजेक्टिव्ह असेल तर त्याचा आणि ॲडजेक्टिव्ह नसलं तर नाऊंचं आपल्याला अपोजिट वर्ड लिहायचं असतं आणि मग इथे नॉट वापरायचं असतं बस हे बघा आय एम अ गुड बॉय मी चांगला मुलगा आहे आणि याचा अर्थ आय एम नॉट अ बॅड बॉय मीच मी, मी वाईट मुलगा नाही मी वाईट मुलगा नाही म्हणजेच मी, मी चांगला मुलगा ह्या दोन्हींचा एकच अर्थ आहे वाक्याचा अर्थ न बदलता याला म्हणतात विदाऊट चेंजिंग द मिनिंग ऑफ द सेंटेन्स हां निगेटिव सेंटेन्स बनवायचा आणि इथे नुसतं नॉट वापरलं काहीच चेंज नाही केलं तर ह्या वाक्याला म्हणतात बाय चेंजिंग द मिनिंग ऑफ द सेंटेन्स वाक्याचा अर्थ बदलून बाकी कोणतंही वाक्य तुम्ही निगेटिव्ह करा त्यामध्ये फक्त हेल्पिंग वर्ब आणि मॉडेल नंतर नॉट वापरा आणि सिंपल प्रेझेंट आणि सिम्पल पास्ट यांच्यामध्ये डोंट डजंट डिडंट आपल्याला वापरावं वा लागतं आणि मग नॉट वापरावं लागतं कळलं ला, डायरेक्ट नॉट म्हणजे आय वर्क नॉट हार्ड असं चालत नाही किंवा ही प्लेड नॉट क्रिकेट असं बी चालणार नाही किंवा ही रन्स नॉट फास्ट असं बी चालणार नाही म्हणजे डायरेक्ट नॉट वापरता येत नाही सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्टमध्ये हे दोन्ही सिंपल प्रेझेंट आहेत हे सिम्पल पास्ट आहे फक्त इथं डज आहे तर डू यातला फरक समजून घ्या बाकी काही नाही बाकी फक्त सगळ्यांमध्ये आपल्याला अशा प्रकारे नॉट वापरायचा असतो यांच्यानंतर आता दुसऱ्या पद्धतीचे निगेटिव्ह सेंटेन्स आपण बघूया चला पुढे जाऊ आता बघा मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात पहिले आपण व्ही वन वापरत असतो ज्या वाक्यांमध्ये जसं आता रन फास्ट जोरात धाव तसं कम विथ मी डिसाईड युअर गोल हां प्ले क्रिकेट विथ मी असे सगळे म्हणजे डिसाईड कम रन असे विवन क्रियापदाचं मूळ रूप पहिलं रूप त्याला बेस फॉर्म म्हणतात किंवा फर्स्ट फॉर्म म्हणतात ते जर सुरुवातीला आले तर अशा वाक्यांना आपण जर निगेटिव्ह करत असलो तर अशा वाक्यांच्या सुरुवातीला फक्त डोंट वापरायचं पण यात काही चेंजेस करायचे बघा डोंट रन फास्ट बरोबर झालं निगेटिव्ह आता कुठे पहिलं अक्षर वाक्याचं त्याला आपण कॅपिटल करतो हे सगळ्यांना माहीत आहे इथं डोंट कम विथ मी असं होईल काही वाक्यांमध्ये ना प्लीज असतं काय असतं प्लीज कम विथ मी किंवा इथं आपण बदलू आता कम इथं घेतलंय आपण इथं प्ले विथ मी म्हणूया प्लीज प्ले विथ मी इथं आलं आहे म्हणजे प्लीजच्या नंतर बी भी व्हिवन आलं व्हिवन्य वाक्याची सुरुवात होती हा प्लीज तर कुठेही चालेल इथे बी किंवा शेवटी पण टाकलं तरी चालतो प्ले विथ मी प्लीज असं बी चालतं हां मग अशा वाक्यांमध्ये आपल्याला निगेटिव्ह करायचं असेल तर याच्या सुद्धा आपण डोंट वापरलं हे वाक्य निगेटिव्ह होऊन जातं डोंट प्ले विथ मी प्लीज हा प्लीज जो आहे तो शेवटी टाकून द्यायचा झालं डोंट प्ले विथ मी प्लीज म्हणजे डोंट नंतर व्ही वन आलं पाहिजे निगेटिव्ह करताना आता काही वाक्यांमध्ये डू वापरला जातो डू प्ले विथ मी तुम्ही म्हणाल सर हे दोन्ही क्रियापद आले हे दोन्ही प्ले बी आणि डू बी क्रियापद आहे पण हा डू जो आहे ह्या ठिकाणी क्रियापद म्हणून आलेला नाही आहे या वाक्यामध्ये डूचं काम काय आहे याच्यावरती थोडंसं जोर द्यायचा आहे बरोबर म्हणजे जोर कसा द्यायचा बघा हा डूचा डूचं काम बघा प्ले विथ मी म्हणजे माझ्यासोबत खेळ किंवा माझ्यासोबत खेळा आणि डूमुळे काय झालं जोर दिला आहे म्हणजे माझ्यासोबत खेळाच किंवा माझ्यासोबत खेळच म्हणजे ज्यावेळेस आपण जोर देतो जसं डू कम इन दिस प्रोग्राम या कार्यक्रमाला याच असं म्हणतो आपण याच अशा प्रकारे क्रियापद म्हणजे मेन व्हर्ब आहे व्ही वन त्याच्या पहिले जर डू वापरलं तर असे वाक्य इम्पॅरेटिव्ह असतात त्यांना आज्ञार्थी वाक्य म्हणतात हे सगळे मग ह्या वाक्यांमध्ये हा डू जो आहे जरी आला आहे तर ते बी निगेटिव्ह करताना डोंट वापरायचं डौ डोंट प्ले विथ मी असं आपण म्हणू शकतो हां डोंट डू प्ले विथ मी असं म्हणायचं नाही हा डू त्यावेळेस काढून टाकायचं ठीक आहे म्हटलं डोंट प्ले विथ मी असंच करायचं म्हणजे निगेटिव्ह करायचं आणि डू नंतर व्ही वन कोणते असेल प्लेच्या जागेवर सिंग असेल काही पण असेल क्रियापदाचं पहिलं रूप तर त्यावेळेस निगेटिव्ह करताना डोंट यूज करायचं पण डू काढून टाकायचं डोंट प्ले विथ मी असंच निगेटिव्ह याचं हे झालं इम्पॅरिटिव्हच्या बाबतीत आपण प्रश्नार्थी वाक्य बनवतो वाय डू यू गो टू मुंबई तू मुंबईला का जातो आता अशी वाक्य आहेत इथं डब्ल्यू एस टाईपचा प्रश्न आहे मग इथं फक्त आपल्याला नॉट वापरायचं डोंट बस म्हणजे जे बी हेल्पिंग व्हर बेतील म्हणजे प्रश्नार्थी वाक्यात प्रश्न असाच नाही बनत एक प्रश्न असा बी असतो डू यू गो टू मुंबई म्हणजे सगळे प्रश्न दोन प्रकारे आपण बनवू शकतो कसे तर एका वा एक असतो डब्ल्यू एच कॅटेगरीचा म्हणजे डब्ल्यू एच आणि हा हा हेल्पिंग सॉरी हा व्हर्बल क्वेश्चन आहे हा डब्ल्यू एच कॅटेगरीचा क्वेश्चन आहे तर यामध्ये एवढाच फरक असतो दोन्ही सारखेच असतात म्हणजे हेल्पिंग वर्ब सब आ, सब्जेक्ट वर्ब बाकीचा ऑब्जेक्ट असं असतं दोन्हीमध्ये फक्त इथे एक डब्ल्यू एच कॅटेगरीचा एक शब्द असतो त्यामुळे हे डब्ल्यू एस टाईप आणि हे व्हर्बल क्वेश्चन बनतात हे प्रश्न कसे बनवायचे हे सगळं आपण शिकलो आहे पण हे निगेटिव्ह करताना फक्त याला एक डोंट जोडून द्यायचं निगेटिव्ह करताना डोंट नाही नॉट जोडायचं आहे मग इथं डू असेल <coughs> तर डोंट करा डीड असेल तर डीडंट डज असेल तर डझंट विल असेल तर वोंट असे सगळे कोणतेही हेल्पिंग वर्ब असेल किंवा मॉडल असेल त्याला फक्त नॉट जोडायचं आपल्याला झालं निगेटिव्ह हे झालं इंट्रॉगेटिव्हच्या बाबतीत हे झालं इम्पॅरेटिव्हच्या बाबतीत काही प्रश्न बघा की ती ही वेगळीच असतात म्हणजे बघा आता नेव्हर इथं आपण वापरलं नथिंग आणि एक नो बडी हे तुम्ही ऐकलेले असेल ह्यामध्ये ना ऑलरेडी नाही पण असतो आणि एक दुसरा शब्द म्हणजे यात नॉट बी आहे आणि एव्हर पण आहे एव्हर हां म्हणजे नेव्हर म्हणजे कधीही नाही नॉट म्हणजे काय नाही आणि एव्हर म्हणजे कधीही म्हणजे कधीही नाही याच्यात दडलं आहे म्हणजे नॉट दडलेलं आहे मग हे वाक्य नेव्हर जम्प आहे समजा किंवा नेव्हर ड्रिंक अँड ड्राईव्ह असं केलं मी समजा ड्रिंक अँड ड्राईव्ह आता हे जे वाक्य आहे ह्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह शब्द दिसणार नाही किंवा टाकायची गरज पडत नाही डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह असं आपण इकडे बनवू शकतो ह्या अशा वाक्यांमध्ये म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्ह आहे इथं डोंट वापरू शकतो निगेटिव्ह करताना पण आपल्याला कधीही नाही म्हणजे कधीही ड्रिंक अँड ड्राईव्ह करू नका म्हणजे पिऊन चालवू नका बरोबर कधीही नाही म्हणायचं कधीही नाही म्हणजे कधीच नाही त्यावेळेस आपण नेव्हर वापरतो ह्या वाक्याला सुद्धा निगेटिव्ह सेंटेन्स म्हणतात बरोबर या वाक्यात नॉट ऑलरेडी ह्या नेव्हरमध्ये आहे म्हणून एक नॉट एक्स्ट्रा टाकायची गरज नाही आता नथिंग इज इम्पॉसिबल म्हणजे आता इज इम्पॉसिबल म्हणजे काय अशक्य आहे तुम्हाला वाटेल इथं आहे आलं आहे इज म्हणजे आहे अशक्य आहे पण ह्यामध्ये ना हा नथिंग नॉट दिसतो आहे ना हा पण आहे म्हणजे आपण असं जर म्हटलं एव्हरीथिंग इज इम्पॉसिबल एव्हरीथिंग एव्हरीथिंग म्हणजे काय सर्व काही हे जर इथं वापरलं आपण एव्हरीथिंग इज इम्पॉसिबल म्हणजे सर्व काही अशक्य आहे असं होऊन जाईल म्हणजे आहे म्हणजे काय होकारार्थी वाक्य वाक्य आहे सर्व काही अशक्य आहे आहे दिसतोय ना शेवटी होकारार्थी वाक्य वाटतंय पण ह्या नथिंगमध्ये ऑलरेडी नॉट आहे म्हणून सर्व काही म्हणजे सर्व काही नाही था। सर्व काही इकडे आपण तो काढला आता नथिंग टाकलं त्याचं जाव जागेवर नथिंग इज इम्पॉसिबल म्हणजे काहीच नाही याचा अर्थ काय काहीच नाही अशक्य आणि हा आहे याला ऑलरेडी नॉट जोडलाय म्हणून ही इजंट किंवा इज नॉट करू आपण ही इज नॉट माय फ्रेंड आता हा इथं इज म्हणजे आहे येत आहे पण निगेटिव्ह नॉटमुळे होतं आहे म्हणून तो माझा माय फ्रेंड म्हणजे माझा मित्र आहे असं होईल का नाही निगेटिव्ह आल्यामुळे तो माझा मित्र नाही होऊन गेलं याचा काहीच अर्थ राहत नाही पण याच्यासोबत हा नॉट वापरला जातो म्हणून तो इज ठेवला जातो म्हणून हा नॉटसुद्धा याच्यासोबत आहे पण तो आधी वापरला जातो कारण अशा शब्दामध्ये नॉट पण असतं आणि थिंक पण आहे बघा नो आणि थिंक दोन्ही आहे इथं नो आणि एव्हर दोन्ही आहे इथं नो आणि बडी बडी म्हणजे माणसासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजे इथं अशक्य नाही आणि काहीच नाही याचा अर्थ पूर्ण काय होतो काहीच नाही म्हणजे अशक्य काहीच नाही आहे कळलं आणि नोबडीमध्ये काय बघा आता नोबडी म्हणजे कोणीही नाही कोणीही म्हणजे माणसाबद्दल बोललो आहे बॉडी शब्द आलाय ना तो माणसासाठी वापरला जातो म्हणून नोबडी कोणीही नाही ईज इथे ईज आलं आहे इमॉर्टल एम मॉर्टल म्हणजे काय त्याला आपण अमृत म्हणतो जो कधी मरत नाही असा म्हणजे त्याला आपण अमर म्हणतो अमर म्हणजे कोणीही अमर नाही न मरणारा असं कोणीही नाही इथं अमर आणि इथं नॉट आहे म्हणून इथं नॉट वापरायची गरज नाही परत कधी ठीक आहे म्हणजे कोणीही अमर नाही असं याचा अर्थ होतो आता आपण बघूया काही वाक्य जे आहेत ना याच्या असतात डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये इथे आहे मी हां डायरेक्ट इनडायरेक्ट थोडं जास्त महत्त्वाचं आहे आता शेवट आलो आहे आपण शेवटच्या टप्प्यावर मलाही बी पूर्ण कॉन्सेप्ट समजून द्यायची होती मलाही जास्त बोलावं लागलं ला चालेल पण पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर करायचं आहे बघा जसं ही uh, सेड टू mm, मी आणि इथं काय म्हणाला तो तो मला म्हणाला आता पुढे आपण लिहूया काय म्हणाला तो हां काय लिहूया आता समजा डोंट जम्प हाय म्हणजे उंच उड्या मारू नको असं तो म्हणाला हे दोन्ही दिसतंय ना असं हां त्या ब्रॅकेटमध्ये आपण हे घेतलं आहे हे वाक्य म्हणजे तो जे मला म्हणाला ते या वाक्यांमध्ये यांच्यामध्ये आहेत बरोबर आता म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिलं आहे आपण हे जे तो बोलला ते आता हे जोडायचं आपल्याला हे याला अशा वाक्याने काय म्हणतात डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीचचे वाक्य हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे आता त्याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायचं तर ही आणि हे जर समजा एका व्यक्तीला बोलला आहे बोलून झालेली क्रिया आहे म्हणून मी टोल्ड म्हणजे तो म्हणाला किंवा त्याने मला सांगितलं ही टोल्ड मी असं त्याचं रूपांतर होईल आता हे वगैरे कॉमा वगैरे किंवा इन्व्हर्टेड कॉमा निघून जाईल आणि आता हे जोडायचं वाक्य तर जोडताना आपण मॅक्झिमम वेळेस काय वापरतो दॅट वापरतो पण इथे चालणार नाही इथं कोणतं वाक्य डोंडचं वाक्य आहे जिथं व्ही वनने सुरू झालं वाक्य किंवा डोंटने सुरू झालं ते एम्पॅरेटिव्ह सेंटेन्सचे वाक्य असतात मग असे वाक्य जर निगेटिव्ह असतील तर नॉट टू वापरतात काय निगेटिव असेल तर नॉट टू आणि हा डोंट काढून पुढचं लिहिलं जातं जम्प नॉट टू जम्प हाय आणि हेच वाक्य जर होकार अर्थ हे होकार आरती असते जम्प हाय म्हणजे नॉट डोंट नसतं तर ही टोल मी टू जंप हाय आला असतं नॉट निघला असतं फक्त म्हणून हे निगेटिव्ह करण्यासाठी डोंट वापरलं आहे पण इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स ते जर आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करतो आहे तर अशा वाक्यांमध्ये इथं नॉट टू वापरलं जातं डोंट न वापरता डोंट काढून टाकायचा असतो आणि नॉट टू वापरायचं असतं अशा प्रकारे तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स करता येईल आणि इफचे जर सेंटेन्स असतील इफचे तर इफ यू डोंट किंवा डू नॉट एकच आर इफ यू डोंट बाकीचं काय असेल ते पुढे म्हणजे सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये इफचं सेंटेन्स लिहिलं जातं पहिलं बाकी पुढे जसं असेल तसं तुम्ही जसं आपण निगेटिव्ह केलं त्या पद्धतीने करू शकता आणि हेच जा वाक्य जर समजा इथं ही असेल तर ही डझंट होऊन जाईल ही शी इट तुम्हाला माहिती आहे ही शी ईट असेल किंवा एकवचनी समजा सोहम हे क्वचणी करताय एकच करताय म्हणून इथं बी काय येणार डझन आणि जर इथं आय वी यू दे आणि अनेक वचनी करता आलं तर डोंट येईल ठीक आहे अशा प्रकारे सगळे सेंटेन्स तुम्ही निगेटिव्ह करू शकता अजून काही राहिलं असेल तर मला क्षमा करायला शक्यतो मी सगळे कवर केलेले आहे जर तुमच्या डोक्यात अजून काही राहिलं आहे निगेटिव्हच्या बाबतीत तर मला नक्की कमेंट करा मी तुम्हाला नक्की रिप्लाय करणार आणि नेक्स्ट वेळेस ते मी कुठेतरी मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये समजून देणार व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर हॅव अ नाईस nice डे जय हिंद वंदे मातरम